शेतकऱ्यांची कर्ज माफ करू, सातबारा कोरा करू अशी आश्वासने निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती, मात्र आता त्यांना आपल्या घोषणांचा विसर पडला आहे। हे सरकार फसवे असल्याचा आरोप करत कणकवली तालुका भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले। भजनाच्या माध्यमातून सरकारवर ताशेरे ओढत अनोखे आंदोलन यावेळी भाजपाच्या वतीने छेडण्यात आले। सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात एकाच वेळी सगळ्या तहसीलदारावर सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आदरणीय उद्धवजींनी सीएम होण्याच्या पूर्वी बांधावर जाऊन लोकांना कबूल केलं होतं की आम्ही सातबारा कोरा करणार, 25,000 रुपये हेक्टरी मदत करणार, फळबागायतींना 50,000 रुपये हेक्टरी मदत करणार। आज कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांना अशा प्रकारची मदत झालेली नाही। जी कर्जमाफी जाहीर केली ती कर्जमाफीसुद्धा फशवी आहे। कोकणावर प्रचंड मोठ्या प्रमाणात होणारा अन्याय आहे। त्याच्यावर जे प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्या लोकांना सानुग्रह अनुदान या ठिकाणी दिलेलं नाही। पूर्वीच्या फडणवीस सरकारने या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव कर्जमाफीमध्ये केलेला होता। ह्या सरकारमध्ये कोणाचा कोणाला पासपोर्ट नाही आहे। महिलांवर अत्याचार प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि म्हणून सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारने या जिल्ह्यातले कोकणातल्या सगळ्या रस्त्यांना स्थगिती दिली आहे। विकास कामाचा पट्ट्याबोळ केला आहे। 240 कोटीचा जो आमचा विकास आराखडा होता तो आता 118 कोटीवर येऊन ठेवलेला आहे आणि म्हणून ह्या सरकारचा निषेध करण्यासाठी कणकवली तालुक्यातर्फे आज या ठिकाणी निषेध अशा प्रकारचं धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। तहसीलदार पवार यांना निवेदन देत भाजपाच्या वतीने शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांवरील अत्याचार आणि घरबांधणी या मुद्द्यांवर सरकारचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। कोकण लाईव्हसाठी उमेश परब, कणकवली।